नमस्कार इष्टानो, तुम्ही पळता इन गोवा। तर सध्या आम्ही असा सापे आणि काउंटिंग असा सोपले वॉर्ड नंबर 9 साकून बाप आनंद घणेकर हंगासर जिंकलेला असा, आम्ही त्याच्याकडे भाषाभास करूया। वेलकम टू इन गोवा आणि कॉंग्रॅच्युलेशन आनंद बाप। येस, ही जी विक्ट्री आधी तुम्ही कोणाला डेडिकेट करता? ही माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांक ज्याने जीव तोडून काम केले, हांव त्यांना आणि दोतोर जो आमचा सीएम असा त्यांना। तर तुम्ही समजले का वॉर्डन सगळ्यात पहिली खयच्या कामात हात घालतले? मेन म्हणजे आता माझे मार्केट एरिया असल्या कारणान ट्रॅफिक जे कंजेक्शन होता ते कमी करण्याचा प्रयत्न। ओके, तुमची जी लीड असा ती मात्र कमी कशी दिसली आमका, अपेक्षा चढ आली, किरे कारण जाव येता? त्याका खूप कारण असा, जे लोक आता त्यांच्या हे करीना सांगेना, पण ज्या लोकांनी नाका झाल्या गोष्टीचो फ्लो केलो, भरपूर फ्लो केलो आणि त्या कामांक थोडे माझे लोक बळी पडले, ते खरं वाईट दिसता की आमचो वॉर्ड हो सुशिक्षित आणि व्यापारी, पण तरी असताना माझी अपेक्षा असली की माका लीड भरपूर येतली, पण ती कमी झाली ना, काय हरकत ना, ती 100 आसपास असल्या कारणान खरेच माझ्या मतदारांक माका विश्वास दाखयलो, हांव त्यांचे खरेच आभारी असा। आणि आमच्या दोतोराचे ज्याने माझ्या गंभीरपणे माझ्या फाटल्यान रावलो आणि माका वेळोवेळी मदत केल्या, माका मॉरल सपोर्ट दिलो, तेजी सुलक्षणा बी मॅडम सुलक्षणा तेणें बी म्हाका वेळोवेळ माझे मॉरल वाडोवपाचो प्रयत्न केलो, खरेंच हे सगळ्याचो हांव आभारी आसा। सध्या दिल्ली साकून गल्ली मेरेन भाजप आसा म्हणटकच व्यापाऱ्यांचे जे साखरेचे व्यापारी आहा त्यांचे बरे दीस आयले म्हणटा तुम्ही? हय, जरूर येयले आणि ते हांव माझ्या प्रयत्नान खरेंच साखरेक सगळे सुधारणा घडवून हाडपाचो प्रयत्न करतो। सध्या नगराध्यक्ष पद हे बायलांक रिजर्व्ह असा, मग तुम्ही स्वतःक उपनगराध्यक्ष म्हणून पळयतात, मी हा सिनियर काउन्सिलर, हे सगळे श्रेय दोतोराचे असा, त्यानेच आमका हांगा फुडें हाडले आणि तो जे किती सांगतलो तेच आम्ही ऐकतले। भारतीय जनता पार्टीचा